आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये वनरक्षक भरतीबाबत अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे। मित्रांनो, वनरक्षक भरतीचा तुम्ही अर्ज भरला असेल, परीक्षा दिली असेल, रिस्पॉन्स शीट बघितली असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती मी देणार आहे। आता तुम्हाला निकालबाबत ग्राउंडबाबत संपूर्ण माहिती आहे, त्याविषयी मी बोलणार नाही, नवीन माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आलं लक्षात? तर तुम्हाला माहितीच आहे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आपल्याला वनरक्षक भरतीचा निकाल ऑफिशियली पाहायला मिळणार आहे आणि डिसेंबरमध्ये 100% ग्राउंड होणार आहे। ग्राउंड पण मित्रांनो डिसेंबरमध्ये होणार आहे आणि सर्वजण तयारीला लागले आहेत। तुम्ही जरी अजूनपर्यंत तयारीला लागले नसतील तर तयारीला लागून जा। आलं लक्षात? तर आज मी तुम्हाला नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, स्किप करू नका आणि सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक करा। लाईक करा मित्रांनो, माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे। आणि जे उमेदवार आपल्या चॅनलवर नवीन असतील, हा व्हिडिओ पाहत असतील, त्यांनी चॅनल पण सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवर तुम्हाला ऑथेंटिक आणि लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम पाहायला मिळत असते, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिस सिलेक्ट करा। पटकन करा मित्रांनो, ते केलं धन्यवाद। चला मित्रांनो, आता मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो। तर पहिला जो प्रश्न आहे उमेदवारांचा की सर 54 गुणवाले ग्राउंडसाठी घेतले जातील का? व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका बरं, तीच माहिती नाही मित्रांनो, नवीन माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। 54 गुणवाले घेतले जातील का ग्राउंडसाठी? आणि अजून एक प्रश्न आहे, 1-10 प्रमाणे यादी लागेल ग्राउंडसाठी? असे दोन प्रश्न आहेत, एकतर 54+ सर्व घेतील का की 1-10 प्रमाणे मेरिट लागेल ग्राउंडचं, असं पण काही जण म्हणत आहे। सो मित्रांनो, याबाबत तुमचं जे काही कन्फ्युजन आहे मी ते दूर करून टाकतो। बघा मित्रांनो, जरी 1-10 लक्षपूर्वक आहे का, 1-10 यादी जाहीर केली, कट ऑफनुसार जरी उमेदवार घेतले, तर मित्रांनो कट ऑफ हा जास्त लागेल, म्हणजे 54 गुणपेक्षा जास्त जाणार आहे कट ऑफ, म्हणजे 75+ पकडा तुम्ही, 75+ ग्राउंडसाठी पात्र असतील। मग ते सर्व कॅटेगरी वाईज तुम्हाला माहीत आहे, ओपनसाठी सर्वात जास्त लागणारच आहे हे आपल्याला समजतं। परंतु आता त्यांनी जाहिरातप्रमाणे तर म्हटलेलं आहे 45%वाले सर्व ग्राउंडसाठी पात्र असतील। 45% म्हणजे 54 गुणवाले सर्व ग्राउंडसाठी पात्र असतील असं त्यांनी कुठे म्हटलेलं आहे? जाहिरातमध्ये, राईट? त्यांनी जाहिरातमध्ये असं म्हटलेलं आहे। आणि अजून मित्रांनो एक शंका येत आहे, मागच्या वेळी कट ऑफ लागला होता, यावेळी पण कट ऑफ लागेल, ही पण शंका आहे। 1-10 जर घेतले तर मग इथे कट ऑफ जास्त लागेल, ज्यांना जास्त गुण आहेत तेच ग्राउंडसाठी पात्र असतील असं पण मित्रांनो एक सवाल आहे। त्यामुळे मित्रांनो याबाबत अजून काही निर्णय नाही, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेली आहे आणि पुन्हा या व्हिडिओमध्ये पण सांगतो, सर्वांनी ग्राउंडची तयारी चालू ठेवा। ज्यांना 54 गुण आहेत किंवा 54+ गुण आहेत अशा सर्व उमेदवारांनी ग्राउंडची तयारी चालू ठेवायची आहे। आलं लक्षात? लागू द्या ना तुम्ही, जास्त का मित्रांनो कट ऑफ लागे लागू द्या, पण तुम्ही तयारी चालू ठेवा। आता एक इथे फंडा आहे मित्रांनो, बघा आता 54 तुम्ही असाल ना, तुम्ही पण ग्राउंडची तयारी करा, अंतिम टप्प्यापर्यंत काहीही होऊ शकतं, सांगता येत नाही मित्रांनो 54+ सर्व घेतले जाऊ शकतात ग्राउंडसाठी हे अजून सांगता येत नाही, त्यामुळे तुम्ही तयारी तुमची चालू ठेवा आणि ते पुढे आपल्याला कळणारच आहे। आलं लक्षात? आणि तसेच बघा, आता सर्वजण तुम्हाला नवनवीन कट ऑफ सांगत आहे, एवढा जरी तुमचा स्कोर असेल तर तुम्ही ग्राउंडसाठी पात्र आहात असे अनेक जण तुम्हाला सांगत आहे। यामुळे जे उमेदवार आहेत ज्यांना 100+ गुण आहेत, 100+ 90+ ज्या उमेदवारांना गुण आहेत ते बिंदास आहेत, काहीच टेन्शन घेत नाही आहेत आणि या चुकीमुळे त्यांचा हा पुढे भविष्यात त्यांना ही चूक समजेल, जे ज्यांना जास्त गुण आहेत आणि तयारी करत नाही आहेत। मित्रांनो बघा, तुमच्यासाठी आहे हे, तुम्ही 90+ असाल किंवा 100+ असाल, जे पण आहे ते म्हणजे तुम्हाला जास्त गुण असतील, तर तुम्ही बिंदास राहू नका मित्रांनो, तुम्हाला पण तयारी करावीच लागणार आहे, ग्राउंडची तुम्हाला तयारी करावीच लागणार आहे। नाहीतर काय जण म्हणतात, मला इकडे 100 आहेत परीक्षेमध्ये, तिकडे मला 40 पडून जातील, 140 स्कोर होईल आणि अंतिम यादीमध्ये माझं नाव येईल,
मित्रांनो, असं काही होत नाही, तुम्हाला परफेक्ट यायचं आहे. तुम्हाला आता एवढी कसून ग्राउंड काढायचं आहे की तुमचं जे काही स्कोर आहे तो खूप हाय जाईल. मग तुम्हाला ग्राउंडसाठी पण तेवढीच मेहनत करायची आहे जेवढी तुम्ही परीक्षेसाठी केलेली आहे. आलं लक्षात? जेवढी मेहनत तुम्ही परीक्षेसाठी केलेली आहे तेवढीच मेहनत तुम्हाला ग्राउंडसाठी करावी लागणार आहे. बिंदास वगैरे राहू नका, म्हणजे मला खूप जास्त स्कोर आहे मग मी हवेत, तसा विषय करायचा नाही. तुम्हाला सर्वांना ग्राउंडची तयारी करायची आहे, मग तो 54 असो की 100 गुणवाला, सर्वांना तयारी करायची आहे. आणि मी सर्वांना बोलतो सर्वांनीच करा म्हणून, कारण तुमच्या फायद्यासाठी आहे मित्रांनो हे. आलं लक्षात? तर सांगण्याचं काम माझं आहे, ज्यांना समजतं ते बरोबर माझे बात समजून घेतात. आलं लक्षात? सो मित्रांनो, अशा प्रकारे हे संपूर्ण असणार आहे. आता यावरती आपल्याला कळणारच आहे जेव्हा निकाल लागेल तेव्हा संपूर्ण समजून जाईल की कोणता उमेदवार ग्राउंडसाठी पात्र असेल आणि कोणता उमेदवार ग्राउंडसाठी पात्र नसेल. तर माझ्या माहितीनुसार सर्व 54+ किंवा 54 गुणवाले या सर्वांना संधी द्यायला पाहिजे. द्या यांना पण संधी, ग्राउंड देऊ द्या त्यांना पण. मग पुढे आता ज्यांना कमी स्कोर आहे किंवा ग्राउंडमध्ये त्यांना समजून या गुण मिळाले, त्यानुसार स्कोर जरी कमी असेल परीक्षेमध्ये पण त्यांचा स्कोर कमी येईल किंवा ते म्हणजे मेरिट यादीमध्ये त्यांचं नाव येऊ शकत नाही, परंतु त्यांना संधी तर द्या. येईल नाही येईल त्यांचा प्रश्न, परंतु त्यांना सर्वांना संधी दिली पाहिजे असं माझं मत आहे. आणि मित्रांनो, ज्या उमेदवारांना कमी गुण आहेत किंवा म्हणजे लागू शकतात ते, त्यांचं कट ऑफमध्ये नाव येऊ शकतं म्हणजे कमी आहेत, 60+ असतील किंवा 70+ असतील, तर अशा उमेदवारांनी ग्राउंडवरती जास्त तयारी करायची आहे. कारण तुम्हाला मित्रांनो ग्राउंडमध्ये संपूर्ण जी कसर आहे ती कसर काढायची आहे, कारण तुम्हाला तिकडे जास्तीत जास्त गुण मिळायला पाहिजे. जेव्हा मित्रांनो ग्राउंड प्लस आणि लेखी प्लस गुण एकत्र होतील तेव्हा तुमचा स्कोर हा एकदम हाय झाला पाहिजे आणि जास्त झाला पाहिजे. तेव्हाच मित्रांनो तुमचं नाव अंतिम मेरिट यादीमध्ये येऊ शकतं. तसेच ग्राउंड काही सोपी गोष्ट नाही मित्रांनो, आपल्याला सर्वांना हे माहीतच आहे. जरी तुम्हाला सर्वाधिक गुण पाहिजे असतील तर तुम्हाला त्यानुसार कमी मिनिटात तुम्हाला ते तिथे परफेक्ट ग्राउंड काढावं लागतं, तो हे सर्व आपल्याला माहीत आहे. तर तुम्हाला त्या त्या मिनिटात त्यावेळी तुम्हाला तिथे यावं लागतं मित्रांनो, तेव्हाच तुम्हाला आउट ऑफ गुण मिळतात हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. आणि काही सोपी गोष्ट नाही, यासाठी खूप मेहनत लागते, खूप दिवसाची तयारी लागते आणि ती तयारी तुम्ही चालू केली असेलच. सो मित्रांनो पुन्हा एकदा सांगत आहे की तुम्ही सर्वांनी तयारी करा, सर्वांनी तयारी करा मित्रांनो. सांगता येत नाही, संधी मिळू शकते, कमी गुणवाल्यांना पण संधी मिळू शकते. त्यामुळे सर्वांनी तयारी करायची आहे. आणि ज्यांना जास्त गुण आहेत त्यांनी जास्त हवेत जाऊ नका, तयारी करा मित्रांनो. तुम्ही पण तुमच्या भल्यासाठी सांगत आहे, तुम्ही पण तयारी करा. तुम्हाला अजून ग्राउंडमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवायचे आहेत तेव्हाच तुम्हाला मित्रांनो इथे पोस्ट मिळेल. आता बघा, जागा खूप कमी आहेत. जागा आपण बघतच आहोत, तलाठी असो, वनरक्षक असो, पोलीस भरती असो, कोणतेही विभाग घ्या, कोणतेही भरती घ्या, जागा खूप कमी आणि अर्ज खूप जास्त, कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. आता जरी कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, सर्व स्पर्धा परीक्षेला आहे मित्रांनो कॉम्पिटिशन, त्याचा काही विचार करायचा नाही, त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा आता जागा कमी कॉम्पिटिशन जास्त, त्यामुळे मित्रांनो ते कोणाला घेतील सांगा बरं, ज्यांना जास्त गुण आहेत त्यांनाच. आलं लक्षात? ज्यांना जास्त गुण आहेत ते त्यांनाच घेतील ना, बरोबर आहे की नाही? त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवायचे आहेत, हाच तुमचा टार्गेट आहे आणि हाच तुमचा फोकस आहे मित्रांनो. तुमचे लेखी प्लस ग्राउंडचे जे काही गुण आहेत ते प्लस करून खूप जास्त आले पाहिजे, तेव्हाच तुमचं अंतिम निवड यादीमध्ये नाव येईल, तेव्हाच तुम्हाला नियुक्ती मिळेल, तेव्हाच तुम्हाला पोस्ट मिळेल मित्रांनो. आलं लक्षात? सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरतीबाबत अतिशय महत्त्वाची माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. धन्यवाद. भारती प्रकाशन पुणे यांचं नवीन पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 40,000+ जम्बो मेगा पोलीस भरतीसाठी हे पुस्तक दमदार आहे, एक नंबर आहे. तर मार्केटमध्ये हे नवीन पुस्तक आलेलं आहे. पोलीस भरतीचा दुसरा टप्पा पण सुरू होणार आहे, त्यामुळे हे पुस्तक तुम्ही घेऊन टाका. स्मार्ट बुक आहे मित्रांनो आणि भारती प्रकाशन पुणे यांची सर्वच पुस्तक बेस्ट आहेत. तसेच हे बघा,
101 प्लस जम्बो पोलीस भरती हे देखील पुस्तक दमदार आहे। यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहायला मिळणार आहेत, त्या पण स्पष्टीकरणासह। मागच्या वेळी जे काही पेपर झालेले आहेत ते सर्व पेपर तुम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे सर्वांनी पुस्तके घेऊन टाका।